नमस्कार, मी सचिन। आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। मुंबई महापालिकेत भरती प्रक्रियेत नियमबाह्य अपात्र केल्याचा दिव्यांग उमेदवारांचा आरोप। प्रशासनाच्या फसवणुकीच्या विरोधात दिव्यांग आक्रमक। भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करून त्यांना ताबडतोब अटक करावी। अँटी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांची मागणी। रस्ते अपघात रोखण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सारथी सुरक्षाचा अनोखा उपक्रम। 12 जानेवारीला वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात राबवणार रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान। नवी मुंबई पालिका मुख्यालयावर आयकर विभागाची धाड। कोणतेही वेगळे कारण नसून ऑफिशियल सर्व्हेसाठी धाड असल्याची पालिका आयुक्तांची माहिती। आणि बेलापूर मतदारसंघात आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून ठिकठिकाणी बस थांबा निवारा शेडचे लोकार्पण। उन्हाळा आणि पावसाळ्यापासून वाचण्यासाठी प्रवाशांकरिता राबवलाय उपक्रम। रस्ते अपघातामध्ये आज कित्येकांचे बळी जात आहेत, कित्येक संसार उद्ध्वस्त होत आहेत। त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता गेली कित्येक वर्ष सारथी सुरक्षा ही संस्था कार्यरत आहे। अशा या संस्थेचा 12 जानेवारीला वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। रस्ते अपघातात कित्येक जणांचा आज बळी जातोय। वाहतुकीचे नियम न पाळता वेगवान वाहतूक करणारे कित्येक जण अपघाताला बळी पडून कायमचे अपंगत्व स्वीकारत आहेत। या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळावे याबाबत जनजागृती करण्यासाठी सारथी सुरक्षा ही संस्था मागील 13 वर्षांपासून कार्यरत आहे। आणि जगविख्यात जादूगर सतीश देशमुख या संस्थेचे ब्रँड अँबेसिडर आहेत। सारथी सुरक्षा या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जनजागृतीचं जे काम आहे ग्लोबल रोड सेफ्टीसाठी किंवा रोड सेफ्टीसाठी म्हणून आपण आपल्या देशापुरतं, त्याचं मी ब्रँड अँबॅसेडर आहे। मी इंटरनॅशनल ब्रँड अँबॅसेडर आहे। किमया देशमुख जी मेंटलिस्ट आहे आशिया खंडातली, ती यूथ ब्रँड अँबॅसेडर आहे। तिचं वय 21 वर्ष आहे। आणि आता विनय मोरे जे आहेत या संस्थेचे ॲक्च्युली स्पीकर आहे, प्रवक्ता आहेत। हे 13 वर्षापासून एकटे व्याख्यान द्यायचे। यांचं एक व्याख्यान मी ऐकलं आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याला आपण मोठं स्वरूप दिलं पाहिजे। आणि मग विनय मोरेंशी मी बोललो की तुम्ही अनेक वर्षापासून हे काम करताय, आता आपण एक टीम तयार करूया आणि या टीमबरोबर आपण काम करूया। आता ही टीम प्रचंड मोठी झालेली आहे आमच्याबरोबर। आता यावेळी कोण आले बघा, अनिल सपकाळ नावाचे एक समाजसेवक आलेले आहेत। त्यांनी सांगितलं की हा पूर्ण कार्यक्रम विश्वनाथ भावेला जो 12 तारखेला होतो आहे तो पूर्णपणे याचं आयोजन मी एकटा करतो आणि तुमची टीम फक्त लोकांचं प्रबोधन करण्याचं काम करेल। तर प्रत्येक वेळी आम्हाला पोलीस डिपार्टमेंट, RTO, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचा वेळोवेळी सपोर्ट मिळतो। इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये रस्ते अपघातांचं प्रमाण खूप आहे, कारण आपल्या देशात सर्रासपणे वाहतूक नियमांचं उल्लंघन होताना पाहायला मिळतं। ॲज अ ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी जेव्हा या संस्थेसाठी काम करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी प्रसंग तुम्हाला सांगायला आवडेल। मी जेव्हा अमेरिकेत होतो, अमेरिकेत माझे शोज होते, ॲज अ विश्वविख्यात जादूगार म्हणून फेमस आहे, त्यावेळी एका सुपर मॉडेलबरोबर मी प्रवास करत होतो। ती ड्रायव्हिंग करत होती। ड्रायव्हिंग करताना रस्त्यात 100 किलोमीटरचं अंतर होतं आणि 50 किलोमीटरपर्यंत चिटपाखरू रस्त्यावर नव्हतं। तरी देखील ही बाई प्रत्येक सिग्नलवर आवर्जून थांबायची, सिग्नल लागला की मग गाडी पुढे घ्यायची। तिला मी सहज म्हटलं की माझी फ्लाईट लेट होईल, जरा फास्ट घे, तर ती मला म्हणाली की आय डोंट केअर युअर फ्लाईट, आय केअर माय रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ माय कंट्री। याचा अर्थ असा झाला की त्यांचं माइंडसेट आहे नियम न तोडण्याचं। आणि मग एक भारतीय नागरिक म्हणून जेव्हा मी जगभर शो करतो आणि जगभरातलं वाहतूक जेव्हा मी बघतो तेव्हा मलाही असं वाटतं की आपण आपल्या देशासाठी लोकांचं माइंडसेट करण्यासाठी, लोकांच्या मनात हे रुजवण्यासाठी आपण काहीतरी सामाजिक बांधिलकी आपली आहे, काम केलं पाहिजे। याच अनुषंगाने नागरिकांमध्ये सेफ्टी ड्रायव्हिंग आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन व्हावं या हेतूने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात 12 जानेवारीला रस्ते सुरक्षा जनजागृती अभियान घेण्यात येणार असून अपघात विरहित देश घडवण्याचा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आखला जातोय। हा सकाळी 11 वाजता मुद्दाम ठेवला आहे। त्याच्याकडे 18 वयाची जी मुलं असतात, 18 वर्षाच्या वरची,
ही मुलं गाड्या उडवतात, आई वडिलांची लाडकी मुलं असतात, महागड्या गाड्या घेतात आणि धूमसारख्या चित्रपट पाहून येतात. ते गाड्या का उडवतात? त्याचं कारण असं आहे की ते एक वय असतं, ते रक्त असतं, ते सळसळतं आणि मग मोठे मोठे ॲक्सिडेंट होतात. माझ्या अनेक मित्रांची एकुलते एक मुलं या अपघातात गेलेली आहे. मागच्या वेळी हा जो कार्यक्रम आम्ही उद्घाटन सोहळा केला त्यावेळी मनोज जोशी नावाचे ॲक्टर आहेत, माझे परम मित्र आहेत लहानपणापासूनचे, तेही कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अप्रतिम भाषण केलं, त्याची क्लिप कदाचित तुम्हाला बघायला मिळेली. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की माझा सख्खा भाऊ हेल्मेट रिपेअर करायला गेला, ज्या दिवशी हेल्मेट नव्हतं त्याच दिवशी त्याचा अपघात झाला आणि तो ऑन द स्पॉट गेला. तर उद्देश आपला असा आहे की अपघात विरहित देश घडवण्यासाठी युवक आणि नागरिक यांना एकत्र आणायचं आणि यांचं माइंडसेट करायचं. लेट अस मेक दिस कंट्री ॲक्सिडेंट फ्री. सारथी सुरक्षाचे प्रवक्ता विनय मोरे यांनी कित्येक वर्षांपासून अविरतपणे रस्ते अपघात रोखण्यासाठी विविध माध्यमातून आपला संघर्ष सुरूच ठेवला आहे आणि हेच ध्येय त्यांनी उराशी बाळगले. त्यामुळे वाशी येथील अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी संस्थेच्या वतीने केले आहे. येत्या 12 जानेवारीला वाशी विष्णुदास भावे येथे रस्ता सुरक्षा जनजागृतीपर वाहनांचा दहशतवाद या कार्यक्रमाचं सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन अप्पर आयुक्त सन्माननीय सतीश सहस्त्रबुद्धे सर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजयजी डोळे, तसेच पोलीस उपायुक्त वाहतूक नियंत्रण विभाग सन्माननीय नितीन पवार सर हे देखील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आम्ही जनादेशच्या माध्यमातून तमाम नागरिकांना व युवकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं व रस्ते अपघात कमी करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण आहे सारथी सुरक्षा संस्थेचे ब्रँड अँबॅसिडर विश्वविख्यात जादूगर सतीशजी देशमुख हे आपल्या जादूच्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्याला अपघात कसे कमी करता येतील याबद्दल जादूच्या प्रयोगामधून माहिती देणार आहेत. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि वाहतूक नियमांचं पालन करण्यासाठी आपण सर्वजण मिळून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्याला विनंती करतो. चला स्वतःपासून सुरुवात करूया, अपघात विरहित देश घडवूया. कॅमेरामॅन मसूद अहमद सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिनीकरिता.